जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या आपला आवाजच्या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आज आपण पाहणार आहोत पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्प परिसरातील सुप्रसिद्ध डी वॉर्ड फ्रेंड सर्कल गणेश मंडळात यावर्षी कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. पिंपरी कॅम्प येथील डी वॉर्ड फ्रेंड सर्कल गणेश मंडळ यंदाच्या वर्षी 40व्या वर्षात पदार्पण करत आहे. पिंपरी कॅम्प मधील मोठ्या मंडळांपैकी या मंडळाची ओळख आहे. मागील वर्षी या मंडळाने काशी विश्वनाथचे देखावे सादर केले होते. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी या मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण धर्मानी यांनी पंचगंगा दर्शनाचे देखावे सादर केले. तसेच मागील वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून सर्वोत्तम देखावा म्हणून या मंडळाला सन्मानित करण्यात आले होते. प्रत्येक दिवशी जवळपास 2000 भाविकांना या मंडळातर्फे महाप्रसाद दिला जातो. त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये येणाऱ्या भाविकांकरिता वेगवेगळे उपक्रम या मंडळातर्फे राबवण्यात येतात. या मंडळाची अधिक माहिती स्वतः अध्यक्ष लक्ष्मण धर्मानी यांच्याकडून जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी. पाहुयात. नमस्कार प्रेक्षकांनो, जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या आपला आवाजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण आलो आहोत पिंपरी गाव येथील सुप्रसिद्ध डी वॉर्ड गणेश मंडळामध्ये आणि त्याचे अध्यक्ष आपल्यासोबत आहे लक्ष्मण धर्मानी, त्यांचं नाव आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकं कशा पद्धतीने यंदाच्या वर्षी जो देखावा आहे, हे मंडळ प्रत्येक वर्षी आपल्या अनोख्या देखाव्यासाठी ओळखलं जातं आणि यंदाच्या वर्षी काय देखावा केला आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. काय सांगाल, यंदाच्या वर्षी कोणता देखावा आहे आणि यंदाच्या वर्षी कितव्या वर्षात आपल्या मंडळाचं पदार्पण होत आहे? वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमदेव सर्व कार्यशु सर्वदा जय गणेश. डिवॉर्ड फ्रेंड सर्कल गणेश मंडळ 40वा वर्ष आहे. गेल्या वर्षीच आपण आपल्याला श्रीमंत दगडूशेठ हलवाई करून ड क्रमांकमध्ये पहिला क्रमांक भेटला होता. यावर्षी मंडळाने काहीतरी काल्पनिक विचार केला होता, 6 महिने पहिले हे विचार केलं होतं. आपण यावर्षी पंचगंगा दर्शन असं भव्य देखावा केला आहे. त्याच्यामधून 4 नंदीच्या तोंडावरून पाणी येतं. 5वा जे पाठीमागं माता आहे पंचगंगा माता, त्याचं दर्शन आपण करू शकता आणि आपले बाप्पा विराजमान आहे, वर भोले बाबा पण विराजमान आहे. काय कल्पना होती नेमकं याच्यामागं? आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षी तुम्ही काशी विश्वनाथचं इथे दर्शन जे होतं ते घडून आणलं होतं, यंदाच्या वर्षी काय कल्पना सुचली होती की हा देखावा तुम्ही सादर केला? ॲक्च्युली कसं आहे, आम्ही महाबलेश्वरला गेलो होतं तर तेव्हा असं बघितलं होतं, असं काल्पनिक मंदिर वगैरे काय करायचं चांगलं होणार, तर आमचे जे आर्टिस्ट आहे शिल्पकार आहे त्यांनी आम्हाला सुचवलं की हे माझ्याकडं आहे, मीन्स स्केच वगैरे आहे. त्याच्यानंतर आम्ही प्रोसीड केलं आणि सगळं ते कम्प्लीट करून घेतलं. भाविकांचा कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतो आहे? साधारण किती भाविक रोज ह्या ठिकाणी दर्शनाला येतात आहे आणि त्यांच्यासाठी ह्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये कोणकोणते उपक्रम राबवण्यात येत आहेत? आपलं कसं मंडळाचं एक रक्तदान शिबिर असतं गणेश जयंतीला. आता गणपतीमध्ये गणेश उत्सवामध्ये आपलं नेहमीप्रमाणे आरती असती आणि महाप्रसादची व्यवस्था असती. आरतीनंतर जवळजवळ 3 ते 4 हजार लोकांचा महाप्रसादचं वाटप होतो आरतीनंतर. प्रत्येक दिवशी जे आहे इथे येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद असतो. दादा, तुम्ही काय सांगाल यंदाच्या वर्षी आपल्या मंडळातर्फे काय वेगळे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळणार? सगळ्यात मुख्य गोष्ट आहे की आम्ही दरवर्षी धार्मिक देखावे सादर करतो. धार्मिक देखाव्याची आमची प्रथा आहे आणि शेवटच्या विसर्जनच्या दिवशीसुद्धा आम्ही कधीही DJ सिस्टम वगैरे वापरत नाही. आम्ही पारंपरिक ढोल ताशे पथकच वापरतो. आम्ही मेन त्याचं ध्वनी प्रदूषण टाळतो. दिवसभराचं जे आरतीचं स्वरूप असतं ते कशा पद्धतीने पार पडतं? भाविक या ठिकाणी आरतीला किती वाजता येतात? आमच्या इथं काय, आम्ही पिंपरी कॅम्पात आपलं मंडळ असल्यामुळे इथले सगळे व्यापारी बंधू आहेत ना, रात्री 10च्या नंतर आपली सगळे दुकाने वगैरे बंद करून देतात. त्यामुळे आम्ही आरतीचा वेळ रात्री 10 वाजता ठेवतो. त्याच्यामुळे सगळे लोक यावेळेला 10 वाजता आरतीला येतात आमच्याकडे. नक्कीच आपण पाहू शकतो की यंदाच्या वर्षी पिंपरी येथील डी वॉर्ड फ्रेंड सर्कल जो गणेश मंडळ आहे त्यांनी पंचगंगेचं या ठिकाणी जे आहे तो देखावा सादर केला आहे आणि आपण पाहू शकतो की अतिशय उत्तम पद्धतीचा जो देखावा आहे तो या ठिकाणी त्यांनी सादर केला आहे. कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.